मी प्रियंका आणि आज आपण विद्यार्थ्यांना जी कविता शिकवणार आहोत तिचं नाव आहे बीज। बीज म्हणजे बी। ही कविता विद्यार्थ्यांना शिकवण्याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्याचा भाषा विकास होणे, विद्यार्थ्याला कवितेतून निखळ आनंद मिळणे आणि कविता तालासुरात म्हणता येईल। ही कविता आपण विद्यार्थ्याला शिकवत असताना या कवितेमध्ये एक बी लावल्यानंतर त्या बीला कसा कोंब येतो, त्याचं रोप तयार होतं, रोपाचं नंतर झाड तयार होतं, झाडाला कळ्या येतात, कळ्यांना फुलं येतात याचं वर्णन केलेलं आहे। विद्यार्थ्यांनी त्यांच्या लहानपणापासून एखादं झाड येण्याची प्रक्रिया पाहिलेलीच असते, तर त्यांना त्यांच्या आयुष्यासोबत ही कविता जोडता येणार आहे आणि सोबतच कविता शिकल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष ही कृती करूनही पाहता येणार आहे। म्हणून ही कविता विद्यार्थ्याच्या दैनंदिन आयुष्याशी जोडणार तर आहेच, पण सोबतच कविता म्हणत असताना विद्यार्थ्याला नवनवीन शब्द समजतील आणि त्यातून विद्यार्थ्याचा शब्द साठा वाढण्यासाठी मदत होईल। चला तर विद्यार्थ्याला मजा येण्यासाठी ही कविता व्यवस्थित तालासुरात म्हणा, विद्यार्थ्याला शिकवा आणि सोबतच एखादी बी लावल्यानंतर तिचं झाड होण्यापर्यंतची प्रक्रिया काय काय असते हेही विद्यार्थ्याला समजून सांगा। आणि हो, जेव्हा तुमची विद्यार्थ्याला ही कविता शिकवून होईल त्यावेळेस तुम्ही सुद्धा तुमच्या घरापाशी एखादी बी लावा आणि त्या बीचं रूपांतर रोपामध्ये, रोपांना झाडामध्ये कसं होतं, त्यामध्ये काय काय बदल होत जातात याचं निरीक्षण विद्यार्थ्याला करायला सांगा। चला तर मग खाली दिलेला कृतीसंच पहा आणि विद्यार्थ्याला ही कविता व्यवस्थित शिकवा। धन्यवाद।